Welcome student to the next lecture of calculus of several variables, and the chapter name is functions of 2 and 3 variables. In the last lecture we have discussed two examples on differentiability of a higher order. So we will start with the third example. We have given show that the function f, where f of xy is equals to xy under root x square plus y square whenever this denominator is not equals to 0, that means x square plus y square is not equals to 0. Otherwise, if x square plus y square is equals to 0, that means x is equals to y is equals to 0. At that point, functional value is 0. Possesses first order partial derivatives. That means firstly we have to show that this function has first order partial derivative at the origin but not differentiable. That means we have to show this function as first order partial derivative at origin, but at origin function is not differentiable. First order partial derivatives find out karna manje kay, fx at 0 0 he dakhava lagel ki exist hote, then fy at 0 0 he exist hote, he pan show karava lagel. या दोघांचे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत, डायरेक्टली आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बट नॉट डिफरन्शिएबल. मग डिफरन्शिएबिलिटीचे डेफिनेशन काय? एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के, एफ ऑफ ए बी इकडे घेतलं तर मायनस एफ ऑफ ए बी इज इक्वल्स टू एच इंटू एफ एक्स प्लस के इंटू एफ वाय. अँड देन अजून दोन स्टेप कोणते होते आपल्या? प्लस के इंटू फाय ऑफ एच कॉमा के, सॉरी, h into phi of h comma k plus k into psi of h comma k. म्हणजे डिफरन्शिएबिलिटीची डेफिनेशन काय? f of इथे काय? phi of h comma k is equals to f of a plus h comma b plus k minus f of a b, that is equals to h into fx at a b comma k into fy at a b प्लस एच इंटू फाय ऑफ एच के प्लस के इंटू साय ऑफ एच के, वेअर फाय अँड साय टेंडिंग टू झिरो ॲज एच कॉमा के टेंड्स टू झिरो. म्हणजे फंक्शन डिफरन्शिएबल असेल तर ही प्रॉपर्टी, ही डेफिनेशन, हे एक्सप्रेशन तो सॅटिस्फाय करतो. जर फंक्शन डिफरन्शिएबल नसेल तर हे एक्सप्रेशन ते सॅटिस्फाय करेल का? नाही. म्हणजे फाय आणि साय झिरो कडे जातील तेव्हा एच, जेव्हा एच एन के झिरो कडे जातील तेव्हा फाय आणि साय झिरो कडे जातील, त्यावेळेस आपल्याला काहीतरी कॉन्ट्रडिक्शन भेटेल किंवा काहीतरी एरर येईल आपल्याकडे. लास्ट एक्झाम्पल मध्ये पण आपण त्या टाईपचं बघितलेलं होतं. सो दिस इज द लाईक सेम. फर्स्टली आपण काय फाइंड आउट करू? एफ ऑफ एफ एक्स ॲट झिरो झिरो. सो एफ एक्स ॲट झिरो झिरो इज इक्वल्स टू लिमिट एच टेंडिंग टू झिरो. ॲज वी आर टेकिंग पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो इन्क्रीमेंट विल बी इन एक्स कॉर्डिनेट. सो वी गेट हियर एफ ऑफ एच झिरो मायनस एफ ऑफ झिरो झिरो अपॉन एच, दिस इज झिरो. आफ्टर पुटिंग द व्हॅल्यू ऑफ वाय झिरो, सो वी गेट हियर झिरो. सो दिस इज झिरो, दिस इज झिरो, झिरो मायनस झिरो झिरो, झिरो अपॉन एच इज झिरो. सिमिलरली एफ ऑफ वाय झिरो झिरो इज इक्वल टू लिमिट के टेंडिंग टू झिरो एफ ऑफ झिरो के मायनस एफ ऑफ झिरो झिरो अपॉन के. सो हियर वी गेट लिमिट के टेंडिंग टू झिरो, दिस इज झिरो, दिस इज झिरो, झिरो अपॉन के, दॅट इज झिरो. हेन्स फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट. नाव लेट डिस्कस अबाउट डिफरन्शिएबिलिटी ऍट ओरिजिन. सो वी हॅव डॅबाएफ इज इक्वल्स टू एफ ऑफ एच के मायनस एफ ऑफ झिरो झिरो इज इक्वल्स टू एच इंटू एफ एक्स ॲट झिरो झिरो प्लस के इंटू एफ वाय ॲट झिरो झिरो प्लस एच इंटू फाय ऑफ एच के प्लस के इंटू साय ऑफ एच के. कारण की हे काय आपले ए बी पॉईंट आहे ना, ए ची व्हॅल्यू काय? झिरो. बी ची व्हॅल्यू पण काय? झिरो. कारण की आपण डिफरन्शिएबिलिटी ऍट कुठे बघतोय? ओरिजिनला. सो ए पण झिरो आहे, बी पण झिरो आहे. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्यात ए ची व्हॅल्यू झिरो पुट केली, बी ची व्हॅल्यू झिरो पुट केली तर आपल्याला हे एक्सप्रेशन भेटतं, वेअर फाय साय टेन्स टू झिरो ॲज एच के टेन्स टू झिरो. देन फाय ऑफ एच के, एफ ऑफ एच के इज व्हॉट? डायरेक्टली इथे काय केलं आपण?
एफ ऑफ एच के पाहिजे असेल तर एक्स या ठिकाणी एच पुट करायचं, के च्या वाय च्या ठिकाणी के पुट करायचं, म्हणजे डायरेक्टली काय भेटेल आपल्याला एच के अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. देन एफ ऑफ झिरो झिरो तो काय गिवन आहे ना आपल्याला, एक्स पण झिरो असेल वाय पण झिरो असेल म्हणजे एफ ऑफ झिरो झिरो काय असेल मग झिरो. सो त्याची काही गरज नाही लिहिणे लिहायची. सो डायरेक्टली एफ ऑफ एच के दिस प्लस एपेक्स झिरो झिरो कॅल्क्युलेट केलेलं आहे आताच आपण. एपेक्स झिरो झिरो काय आलेलं आहे आपल्याला झिरो, एफ ऑफ झिरो झिरो काय आलेलं आहे झिरो. सो दिस टर्म विल बी झिरो, दिस टर्म अगेन आहे झिरो. सो जस्ट रिमेन इज व्हॉट एच इंटू फाय ऑफ एच के प्लस के इंटू साय ऑफ एच के. आता बघा आपल्याला काय दिलंय त्यांनी, फाय आणि साय कुठे जात आहे टेन्स टू झिरो ऍज एच के टेन्स टू झिरो. आता नॉट डिफरन्शिएबल शो करायचं आहे म्हणून काहीतरी एरर येईल आपल्याला. ओके मग इथे काय करू आपण, पुटिंग के इज इक्वल्स टू एच, के ची व्हॅल्यू काय पुट केली आपण एच, वी गेट व्हॉट इथे काय होईल मग एच इंटू एच ए स्क्वेअर अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल्स टू एच इंटू फाय ऑफ एच कॉमा एच ऍज वी आर पुटिंग के इज इक्वल्स टू एच प्लस के इंटू सॉरी हिअर ऑल्सो ए एच साय ऑफ एच कॉमा एच. सो वी गेट व्हॉट, वी टेक एच इट्स कॉमन फ्रॉम बोथ साइड सो इट विल बी इट विल गोज टू डिनोमिनेटर. सो वी गेट हियर एट न्यूमरेटर एच अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ट्वाइस ए स्क्वेअर. ए स्क्वेअर बाहेर येताना काय होऊन जाईल एच होईल ना, एच इंटू एच एच स्क्वेअर, ए स्क्वेअर आणि एच स्क्वेअर काय होऊन जाईल कॅन्सल कॅन्सल होऊन जाईल. फक्त लेफ्ट हँड साईडला काय होऊन जाईल मग वन अपॉन रूट टू आणि इथे एच कॉमन काढल्यानंतर फाय ऑफ एच एच प्लस साय ऑफ एच एच. सो वी आर अप टू धिस. सो बघा आता आपल्याला माहिती आहे फाय आणि साय कुठे जाणार आहे झिरोला ऍज एच के, केच्या ठिकाणी तरी एच पुट केलाय म्हणून काय होऊन जाईल ऍज एच टेंड्स टू झिरो. मग हा पण झिरो जाईल हा पण झिरो जाईल म्हणजे आर एच एस काय झाली झिरो, एल एच एस काय झाली वन अपॉन रूट टू. इज इट पॉसिबल? पॉसिबल नाही ना, म्हणून आपण जे ॲज्युम केलं होतं की समजा एफ डिफरन्शिएबल असेल तर तो ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय, म्हणजे आपल्याला काय भेटतोय काहीतरी कॉन्ट्रडिक्शन भेटतोय. हेन्स एफ ऑफ एक्स वाय इज नॉट डिफरन्शिएबल ऍट ओरिजिन, म्हणजेच काय दाखवलंय फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत आहे बट फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. त्याच्यासाठी काय केले फक्त आणि फक्त ह्या डेफिनेशनचा यूज केलेला आहे आणि लास्टला फाय आणि साय टेन्स टू झिरो ऍज एच के टेंडिंग टू झिरो झिरो हे बघितलेलं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, शो दॅट दी फंक्शन एफ वेअर एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कॉमा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू झिरो ऑर इज इक्वल्स टू झिरो इफ एक्स इज इक्वल्स टू वाय इज इक्वल्स टू झिरो. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर नॉट इक्वल्स टू झिरो असेल तर फंक्शन हे यूज होईल आणि एक्स अँड वाय जर झिरो असेल तर हे यूज होईल. इज नॉट डिफरन्शिएबल ऍट ओरिजिन, नॉट डिफरन्शिएबल ऍट ओरिजिन हे शो करायचे. एकतर तुम्ही लास्ट वे ने जाऊ शकतात, लास्ट वे म्हणजे हाच हा फॉर्म्युला राईट डाऊन करायचा, एफ एक्स झिरो झिरो कॅल्क्युलेट करा, एफ वाय झिरो झिरो कॅल्क्युलेट करा, देन फाय ऑफ एच के या पद्धतीने जा आणि काहीतरी एरर भेटेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे नॉट डिफरन्शिएबल ऍट ओरिजिन होऊन जाईल. तो तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा. ओके मी या वेने जाणार आहे. बघा डिसकंटिन्यू एखादं फंक्शन माहिती आहे आपल्याला डिसकंटिन्युअस असेल तर ते काय असेल आपल्याला नॉट डिफरन्शियल. हे एफ वाय बी एस सी ला आपण लर्न केलेले, ट्वेल्थला पण तुम्हाला एक ऍज अ थेरम म्हणून विचारला गेलेला आहे. डिसकंटिन्युटी इम्प्लाईज नॉट डिफरन्शिएबिलिटी, म्हणजे नॉट डिफरन्शिएबिलिटी आपल्याला शो करायचे म्हणजे फंक्शन फक्त जस्ट दाखवून दे की ते काय डिसकंटिन्युअस आहे ऍट ओरिजिन. हेन्स वी विल शो फंक्शन इज डिसकंटिन्युअस ऍट ओरिजिन. हेअर एफ ऑफ झिरो झिरो काय आपल्याला झिरो, आपल्याला जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर लिमिट पण काय येईल आपल्याला झिरो. बघू मग अँड टेकिंग लिमिट अलॉंग दी पाथ वाय इज इक्वल्स टू एम एक्स, वाय इज इक्वल्स टू एम एक्स ला या फंक्शनचं लिमिट आपण फाइंड आउट करू. एल इज इक्वल्स टू लिमिट ऍज वी आर टेकिंग वाय इज इक्वल्स टू एम एक्स, सो लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो एक्स इन टू वाय, सो एक्स इन टू एम एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर.
this is equals to limit extending to 0, we get here x into mx, म्हणजे काय भेटेल x स्क्वेअर, इथे पण x स्क्वेअर ची टर्म आहे, इथे पण x स्क्वेअर, कॉमन काढल्यानंतर काय होऊन जाईल, x स्क्वेअर कॉमन निघेल, ब्रॅकेट मध्ये काय होईल 1 प्लस एम स्क्वेअर, वरती पण x स्क्वेअर x स्क्वेअर x स्क्वेअर गेट्स कॅन्सल, सो वी गेट हिअर लिमिट एक्सटेंडिंग टू 0 m अपॉन 1 प्लस एम स्क्वेअर आफ्टर पुटिंग द लिमिट, लिमिट इज टोटली डिपेंड्स ऑन m, हेन्स लिमिट डज नॉट एक्झिस्ट, as limit does not exist it will not gives us 0, hence f of xy is discontinuous at 0 0. जर function is discontinuous असेल तर ते differentiable असेल का, नाही, hence f of xy is not differentiable at 0 0. Now the next example is what, discuss the differentiability of the function f at 0 0, where f of xy is equals to x raised to 4 plus y raised to 4 upon x square plus y square, when x square plus y square is not equals to 0. Otherwise, x is equals to y is equals to 0, then f of 0, 0 is equals to 0. काय चेक करायचं आहे आपल्याला? डिफरन्शियबिलिटी ऑफ दी फंक्शन. सो फॉर डिफरन्शियबिलिटी वी हॅव टू व्हेरीफाय. काय व्हेरीफाय करावं लागणार आहे मग आपल्याला? आपल्याला डिफरन्शियबिलिटीची डेफिनेशन व्हेरीफाय करावं लागणार. ती काय? डीएफ इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी इज इक्वल टू एच इन टू एफ एक्स ऍट ए बी प्लस के इन टू एफ ऍट ए बी प्लस एच इन टू फाय ऑफ एच के प्लस के इन टू साय ऑफ एच के ऍट ओरिजिन. दॅट मीन्स 0 0 पॉईंटला आपल्याला डिफरन्शियबिलिटी व्हेरीफाय करायची आहे. म्हणजे मग काय, ए ची ऍट ओरिजिन आहे म्हणून ए ची पण व्हॅल्यू 0 आहे, बी ची पण व्हॅल्यू 0 आहे. मग डायरेक्टली ए आणि बी 0 0 पुट केल्यानंतर आपल्याला असा फॉर्म्युला एक्सप्रेशन जनरेट होईल. हे एक्सप्रेशन या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. नाव आता काय काय लागणार आहे? एफ एक्स ऍट 0 0 लागणार आहे, एफ ओ ऍट 0 0 लागणार. ओके, सो वी राईट एफ एक्स ऍट 0 0 इज इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू 0, एज वी आर टेकिंग पार्शियल डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो इट विल बी लिमिट, इट विल गिव्स लिमिट एच टेंडिंग टू 0, इन्क्रीमेंट विल बी इन एक्स, सो वी गेट हियर एफ ऑफ एच कॉमा 0 मायनस ओरिजिनल पॉइंट इज 0 0, सो वी वॉन्ट फंक्शनल व्हॅल्यू ऍट 0 0, दॅट इज गिवन. एफ ऑफ 0 0 काय आपल्याकडे? 0 अपॉन एच. सो एफ ऑफ एच 0 काय होऊन जाईल मग? इथे एक्स ची व्हॅल्यू काय पुट करायची? एच. वाय ची व्हॅल्यू काय पुट करायची? 0. सो वी गेट एच रेस टू 4 प्लस 0 रेस टू 4 अपॉन एच स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर. सो वी राईट इट ॲज लिमिट एच टेंडिंग टू 0 एच रेस टू 4 प्लस 0 रेस टू 4 अपॉन एच स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर मायनस 0 अपॉन एच. सो हिअर जस्ट रिमेन इज एच स्क्वेअर, हिअर इज एच स्क्वेअर अँड ॲट डिनॉमिनेटर वी गेट हिअर एच. सो आफ्टर गोज टू इट, आफ्टर गोज टू इज अप्पर साईड वी विल, इट विल गोज टू डिनॉमिनेटर. सो लिमिट एच टेंडिंग टू 0 एच रेस टू 4 अपॉन एच क्यूब. सो आफ्टर कॅन्सलिंग जस्ट रिमेन इज वॉट? एच. सो आफ्टर पुटिंग द लिमिट, आफ्टर अप्लाइंग लिमिट दॅट मीन्स पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एच इज इक्वल्स टू 0, वी गेट हिअर 0. सो वी हॅव फाइंड आउट एफ ऑफ एक्स ऍट ओरिजिन इज वॉट? 0. नाव वी विल ऑल्सो रिक्वायर्ड एफ ऑ ऍट 0 0. सो वी राईट फॉर्म्युला फॉर एफ ऑ ऍट 0 0 इज इक्वल्स टू लिमिट, एज वी आर टेकिंग पार्शियल डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, सो लिमिट विल बी के टेंडिंग टू 0 एंड इन्क्रीमेंट विल ऑल्सो बी इन वाय कॉर्डिनेट, एफ ऑफ 0 के मायनस एफ ऑफ 0 0 अपॉन के. सो फ्रॉम दिस एफ ऑफ 0 के वी विल, वी हॅव टू पुट ऑन द प्लेस ऑफ एक्स 0 अँड ऑन द प्लेस ऑफ वाय के. सो वी कॅन राईट लाईक दिस, 0 प्लस के रेस टू 4 अपॉन 0 प्लस के स्क्वेअर अँड वी हॅव ऑल्सो एफ ऑफ 0 0 इज इक्वल्स टू 0. दिस इज इक्वल्स टू वॉट? लिमिट के टेंडिंग टू 0 0 प्लस के रेस टू 4 अपॉन 0 प्लस के स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर इज के.
So this will be converted to k raised to 4 upon k cube, and after cancellation just remain is what, k. So after applying limit k tending to 0, that means putting the value of k is equals to 0, so we get final limit is 0. Hence we get here fy at 0 0 is equals to what, 0. Give it as equation number 1, give it as equation number 1 and 2. Now define this side, f of hk minus f of 0, 0. So what is our f of hk? Hk is what? Just put instead of x, h, instead of y, k. So we get here f of hk minus f of 0, 0 is equals to, this is f of hk is what, h raised to 4 plus k raised to 4 upon h square plus k square, and f of 0, 0 is 0. So we can convert this expression in this expression, okay, because we have find out f of x 0, f of y 0. So we can write this as 0 into h plus 0 into k plus h raised to 4 upon, after separating numerator, a square plus a square upon h square plus k square plus k raised to 4 upon h square plus k square. So we get what is equals to h into, we can write this 0 as fx 0 0, this k as, sorry, this 0 as fy at 0 0, because we have already found out these values. Fx at 0 0 is 0, fy at 0 0 is 0, plus we have h into phi of hk. So we, here we want h and here we want k, and remaining function is, we call it as phi, and this will call it as psi. So take one h from this, so we get h into h cube upon h square plus k square, plus take k, one k outside, so we get k into k cube upon h square plus k square. So this function is converted to what, in this form, here phi of hk is what, this term is phi of hk and this term is psi of hk. Now they have told us to discuss the differentiability, that means function is differentiable at origin or differentiable or not differentiable at origin. So हे फंक्शन डिफरेंशियबल होण्यासाठी हे दोघ फाय आणि साय, म्हणजे फाय ऑफ एच के इज इक्वल टू एच क्यू प्लस एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर कॉमा साय ऑफ एच के इज इक्वल टू के क्यूब अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर, हे दोघ कुठे जावं लागणार आहेत, फाय आणि साय टेन्स टू झिरो, एज एच कॉमा के टेन्स टू झिरो झिरो, म्हणजे एच के झिरो झिरो कडे जातील त्यावेळी आपलं फाय आणि साय फंक्शन कुठे गेलं पाहिजे, झिरोला गेलं पाहिजे. जर गेलं तर आपली डिफरन्शियबिलिटीची डेफिनेशन काय होईल, सॅटिस्फाय होईल, म्हणजे गिव्हन फंक्शन जे असेल ते काय होईल, आपलं डिफरन्शियबल होईल. पुन्हा एकदा सांगतो, हे एक्सप्रेशन लिहिलं होतं, नंतर याला आपण ह्या एक्सप्रेशन मध्ये ऍडजस्ट केलेले, कारण की एफ एक्स आपल्याला झिरो झिरो होता, एफ वाय झिरो झिरो होता, झिरो झिरोला झिरो होता, त्यानंतर इथनं एक एच बाहेर घेतला, इथनं एक के बाहेर घेतल्यानंतर काय होईल, या टाईपच्या एक्सप्रेशन मध्ये कन्वर्ट झाले. हे डिफरन्शियबिलिटीचं एक्सप्रेशन आहे. जर फंक्शन डिफरन्शियबल असेल तर फाय आणि साय कुठे जाणार आहेत, झिरोला जाणार आहे, ऍज एच कॉमा के टेन्स टू झिरो. मग आपण काय करू, लिमिट अप्लाय करू. लिमिट अप्लाय, लिमिटचे डेफिनेशन अप्लाय केल्यानंतर फाय आणि साय झिरोला जात आहे का नाही ते व्हेरीफाय करणार. ओके, नाऊ वी विल टेक लिमिट ऑफ फाय अँड साय एज एच कॉमा के टेन्स टू झिरो. ओके, नाऊ कन्सिडर इन मॉड फाय ऑफ एच के मायनस झिरो, एज फाय ऑफ झिरो झिरो इज झिरो, सो वी कन्सिडर फाय ऑफ एच के, सॉरी
फाय ऑफ एच के मायनस झिरो, झिरो का घेतोय आपण इथे, बिकॉज आपल्याला ते शो करायचे टेन्स टू व्हॉट झिरो, म्हणजे जर लिमिट झिरो असेल तर ते इथे आपण पुट करतो माहितीचे. नंतर फाय ऑफ एच के काय, एच क्यूब अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. नाऊ टेक वन एच आउटसाइड दी दिस मॉड, सो वी गेट हिअर मॉड ऑफ एच इन टू अंडर रूट, सॉरी इन मॉड ए स्क्वेअर प्लस अपॉन ए स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. आणि माहिती ही क्वांटिटी काय असते, ऑलवेज लेस इक्वल वन असते. का? कारण की न्युमरेटरला ए स्क्वेअर आहेस अपॉन डिनॉमिनेटरला बघा ए स्क्वेअरची टर्म आहेस, आणि कोणत्याही टर्मचा स्क्वेअर हा ऑलवेज काय असतो, पॉझिटिव्ह. म्हणजे ही पण ही टर्म ऑलवेज काय असणार आहे, पॉझिटिव्ह. प्लस काहीतरी ऍड होतोय ना, म्हणजे डिनॉमिनेटरला मोठी संख्या येते. ए स्क्वेअर तर आहेस न्युमरेटरला, डिनॉमिनेटरला पण ए स्क्वेअर आहे, प्लस के स्क्वेअर म्हणजे अजून एक पॉझिटिव्ह थोडासा काहीतरी इन्क्रीमेंट होतोय. के स्क्वेअर म्हणजे पॉझिटिव्ह नंबर ए स्क्वेअर मध्ये ऍड होतोय, म्हणजे न्युमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर ऑलवेज काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. जर के ची व्हॅल्यू झिरो असेल तरच त्यावेळेस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर काय भेटेल, इक्वॅलिटी वन भेटेल. अदरवाइज ही व्हॅल्यू ऑलवेज काय असणार आहे, लेस इक्वल वन असणार आहे, कारण की न्युमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर काय इथे ग्रेटर आहे. ओके, सो वी कॅन, याला जर आपल्याला इलिमिनेट करायचं असेल तर इथे काय घ्यावं लागणार आहे, लेस इक्वल, कारण की माहितीच आहे ना इथे काय होऊन जाईल, नंतर वन होऊन जाईल. इथे काय, लेस इक्वल मॉड ऑफ एच दिस एज इट इज इन टू वन. आणि हाच काय घेतला आपण, मॉड ऑफ एच इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन, हे शो करावं लागतं ना आपल्याला, माहिती आहे ना. मॉड ऑफ एफ ऑफ ए बी मायनस मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय, या टाईपचं बघा. मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एल इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन वेन एव्हर झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन एक्स मायनस ए स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा अँड वाय मायनस बी इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा, या टाईपचे डेफिनेशन आठवते. या आणि बी काय येते, आपल्याकडे झिरो आहे ना, ऍट ओरिजिन बघतोय म्हणून ए आणि बी काय येते, झिरो आहे. सो वी गेट हिअर व्हॉट, लेस इक्वल मॉड ऑफ एच इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन, आणि जो एप्सिलॉन सिलेक्ट केलेला आहे तोच काय घेतोय आपण, डेल्टा. हे रिझनिंग आहे. हेन्स फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो, फॉर गिव्हन एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो, देअर एक्झिस्ट एप्सिलॉन इज इक्वल टू डेल्टा ग्रेटर दॅन झिरो, सच दॅट मॉड ऑफ फाय ऑफ एच के मायनस झिरो इज लेस दॅन एप्सिलॉन वेन एव्हर. इथे काय येईल मग, फाय ऑफ एच के ना, एच मायनस ए असं होईल ना, एच मायनस ए, आणि काय होऊन जाईल, के मायनस बी होऊन जाईल, कारण की जस्ट डेफिनेशन बघितले ना आपण, एक्स मायनस ए वाय मायनस बी. इथला जो एक्स होता इथे काय आता एच आहे, इथे वायच्या ठिकाणी काय के. सो वी गेट हिअर व्हॉट, ए आणि बी झिरो आहे म्हणून मॉड ऑफ एच इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा, मॉड ऑफ के इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. म्हणजे लिमिटची डेफिनेशन सॅटिस्फाय झाली आहे, म्हणजे लिमिट काय, फाय ऑफ एच के चं झिरो. हेन्स लिमिट एच के टेन्स टू झिरो झिरो, लिमिट ऑफ फाय ऑफ एच के एज एच के टेन्स टू झिरो झिरो इज झिरो. सिमिलरली वी कॅन शो दॅट लिमिट एच के टेन्स टू लिमिट ऑफ साय ऑफ एच के एज एच के टेन्स टू झिरो झिरो इज झिरो. हेन्स काय झालं मग, फाय ऑफ एच के कुठे गेला आपला, ही टर्म कुठे गेली, झिरोला, आणि साय पण कुठे जातोय, झिरो झिरोला, ऍज एच के टेन्स टू झिरो झिरो. हेन्स डिफरन्शिएबिलिटीची डेफिनेशन काय होते आपली, व्हेरीफाय होते. हेन्स एफ इज डिफरन्शिएबल ऍट ओरिजिन. आलंय लक्षात, बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.